एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गाची टेस्ट ड्राइव्ह घेत आहेत, तर दुसरीकडे शिंदेच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड 2 किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीसाठी रास्ता रोको करत आहेत। बुलढाण्यातील मोताळा नांदुरा रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि याच रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। तीव्र हे दृश्य पाहतोय आपण समृद्धी महामार्गाच्या टेस्ट ड्राइव्हची, जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून केली जाते। 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं लोकार्पण होण्यापूर्वी ही टेस्ट ड्राइव घेतली जाते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांकडून। तर दुसरीकडे बुलढाण्यातली दृश्य आपण पाहतोय, संजय गायकवाड हे आंदोलनाला बसलेले आहेत, अगदी विरोधाभासी ही दृश्य आहेत। एकीकडे महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारा समृद्धी महामार्ग असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे मोताळा ते नांदुरा या रस्त्यावरती प्रचंड खड्डे असल्यामुळे 2 किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीसाठी संजय गायकवाड यांना रास्ता रोको आंदोलन करावं लागतंय नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी। आणि ही दृश्य पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समृद्धी महामार्गाच्या टेस्ट ड्राइव्हची। महाराष्ट्रातलीच ही दोन दृश्य आहेत, अत्यंत परस्पर विरोधी अशी, एका नाण्याच्या दोन बाजू म्हणाव्यात अशी, की एकीकडे महाराष्ट्राला समृद्धीच्या मार्गावरती घेऊन जाणारा हा समृद्धी महामार्ग, ज्याची टेस्ट ड्राइव्ह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, दृश्यांमध्ये पाहू शकतो आपण, उपमुख्यमंत्री स्वतः या वाहनाचा सारथ्य करत आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांच्या शेजारी बसलेले आहेत। दोघांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे। हा प्रोजेक्ट दोघांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। समृद्धी महामार्ग कसा आहे हे बघतो आहे, कारण उद्घाटन करायचं आहे। उद्घाटनापूर्वी आम्ही त्याचा आनंद घेतोय। 520 किलोमीटरचा प्रवास तुम्ही स्वतः करणार? मी आहे सीएम साहेब, आम्ही दोघेच चालू। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारने प्रवास करतो इतका मोठा? बाळासाहेबांच्या नावानं हा महामार्ग सुरू होता, किती मोठा आनंद आहे, खूप मोठा आनंद आहे, खूप मोठा आनंद आहे। स्वतः सारथ्य करता उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया? आम्ही दोघे आलटून पालटून चालवणार आहे। तुम्ही पण चालवणार? सीएम साहेबांनी पहिली ट्रायल घेतली आहे, त्यामुळे आता मी ट्रायल घेतोय। आणि सरकार पण याच वेगाने सुरू आहे तुमचं? वेगाने सुरू राहील, त्याचं उद्घाटन झालं। समृद्धी महामार्गावर थांबा 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 त्याला थांबा थांबा अतिशय आनंद आहे। आणि याची सुरुवात जी होते ही आमच्या करता एक प्रकारे स्वप्नपूर्ती आहे, आणि विदर्भ मराठवाड्याचा प्रचंड विकास याच्यानंतर झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। उपमुख्यमंत्री या ठिकाणी आपण बघू शकतो, आपण त्यांच्याशी संवाद साधायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।